चला तर आज आपण बघूयात कोळंबी बटाटा रस्सा। वाटण्यासाठी लागणारा मसाला आपण पहिला भाजून घेऊयात। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत मी, 1 चमचा जिरे, 2 जिरे भाजून घेते मी आणि नंतर आपल्याला खसखस टाकायचे आहे। खसखस पटकन गरम होते। मसाला भाजून झालेला आहे, त्याला आता मी बाजूला काढून घेते। सुकं खोबरं थोडं मी किसून घेतलेलं आहे, ते आता भाजून घेते। खोबरं भाजलेलं आहे, काढून घेते आता मी हे। आता तव्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला। 1 मोठा कांदा मी चॉप करून घेतलेला आहे, तो आता भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांद्याला गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे। आता भाजत झालेला आहे, 5 मिनिटांमध्ये भाजून जाईल आता कांदा। कांदा भाजून झालेला आहे, आता मी गॅस बंद करते। त्याचबरोबर मी घेतले ओलं खोबरं 1 वाटी, साल काढून मी बारीक कापून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतले 1/2 वाटी, 2 चॉप करून घेतले, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंच आले घेतलेलं आहे। हे सर्व आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। कढई गरम झालेली आहे, आता मी तेल घालते। अर्धी वाटी तेल मी घातलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, आता मी कांदा टाकते। कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत 5 मिनिट आपण याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा गोल्डन ब्राउन छान झालेला आहे, सोबतच मी घेतलेला आहे 1 वाटी टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे। मी आता टाकते अर्धा चमचा हळद टाकूया। मी ही 1/2 किलो कोळंबी घेतलेली आहे, साफ करून ही 1/2 किलो होते आणि हे बघा स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे, याच्यामध्ये शीर काढलेली आहे। आता आपण कोळंबी घालूया। कांदा टोमॅटो छान भाजून झालेला आहे, आता कोळंबी टाकते। कोळंबी तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे 5 मिनिट। जसजशी कोळंबी भाजत जाईल तशी ती गोल बनते बघा। सोबतच मी 3 बटाटे एकामध्ये 4 करून घेतलेले आहेत, त्याची साल काढलेली नाही आहे। आता मी 1 चमचा गरम मसाला टाकते। कोळंबी भाजलेली आहे छान,
आता आपल्याला टाकायचा आहे बटाटा। वाटण तयार झालेलं आहे, आता आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं वाटण याच्यामध्ये टाकूया। पाच मिनिट मसाला चांगला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता हे बघा तेल वरती येत आहे आता। काय तेल वरती आलं का मसाला भाजला, आता आपण टाकूया चटणी म्हणजे लाल तिखट। दोन चमचे घातलेले आहे मी चटणी, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे, मी एक चमचा टाकलेला आहे। कोळंबीच्या रशामध्ये बटाटा टाकल्यामुळे रशाला टेस्ट खूप छान येते आणि बटाटा सुद्धा त्याच्यामध्ये छान लागतो। आपल्याला जसं थिकनेस हवा आहे तसं आपण गरम पाणी सोडूया। थोडी कोथिंबीर टाकते, तीन चार कोकमाची पानं टाकते मी। आणि 15 मिनिट मीडियम फ्लेमवरती मी कोळंबी शिजवून घेते। आता आपल्याला ठेवायचं झाकण। 1 2 3 4